15 जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून यानिमित्त श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेमध्ये विद्यार्थी वर्गाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. शैक्षणिक वर्ष 2023-24 गुरुवार 15 जून रोजी सुरुवात झाली. यानिमित्त इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शाळेच्या अंगणात फुले रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. सगळीकडे गुलाबाचा आणि विद्यार्थ्यांसाठी केलेल्या गोड पदार्थांचा सुगंध दरवळत होता. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी स्वच्छ आणि नव्या कोऱ्या गणवेशात शाळेत उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आनंद उमंग उत्साह ओसंडून वाहत होता. शैक्षणिक वर्ष 2023-24 सुरुवात सुलभा वठारे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी शाळेची घंटा वाजवून केली. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं औक्षण करून गोड साखर देऊन आणि गुलाब पुष्प उधळून स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थी विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गणवेश पाठ्यपुस्तकं टिफिन बॅग शाळेचं दप्तर देण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी डोरेमॉन डोनाल्ड डक इथे दाखल झालेले होते. विद्यार्थी विद्यार्थिनी या स्वागतामुळं भारावून गेले. तसंच इयत्ता 10 मार्च 2023 गुणवंतांचा गौरव यावेळी करण्यात आला. यावेळी उपशिक्षणाधिकारी सुलभा वाठारे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस शुभेच्छा दिल्या. मार्कवंत होण्याबरोबरच गुणवंत कौशल्याधिष्ठित व्हा असा संदेश देऊन त्यांनी उत्तम नियोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. यांच्या समोर दरवेळी एक वेगवेगळा आदर्श हा तुमच्या समोर शाळा ठेवते, वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी करते आणि एका नवीन पर्वाची आजपासून सुरुवात झालेली आहे. या वर्षाची सुरुवात म्हणजे तर तो सुद्धा एक आनंद असतो. छान या ठिकाणी साजरा झाला. म्हणजे आजचा स्वागताचा आनंद तुम्हालाही मिळाला की फक्त 5वीच्या मुलांनाच मिळाला? हवा छान यायला लागली मला कळतंय, खूप छान वाटतंय. पण असं आताच सांगितलं प्रकुलकडी सरांनी की सुट्ट्या संपल्या, थोडं धमाल करण्याचे दिवस संपले. आता शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाल्यानंतर टाइम टेबल सुरू झालं. नुसतं शाळेचंच नाही तर घरी आई वडिलांचंही टाइम टेबल सुरू झालं की मला काय काम करायचंय, उठायचंय कधी, ट्युशन कधी, बरोबर. आणि त्यामुळे झालं कसं, आता थोडंसं सिनेमा असेल टी व्ही असेल या थोडंसं काय मिळाला, विराम मिळाला आणि जास्तीचा अभ्यास करायला आजपासून सुरुवात झाली. दरवर्षी आपण या ठिकाणी जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचं स्वागत करतो. प्रत्येक जण खर तर यशस्वी असतोच. हे गुणांनी सॉरी मार्क मिळवून पुढे गेले. पण एक उदाहरण असंही समोर आहे की आपल्या गुणांनी सुद्धा कलाकार म्हणून पुढे येता येतं. फक्त एक आहे आपल्यामध्ये असणारं जे काही बेस्ट आहे, मला काय करायचंय, मला काय करता येतं आणि त्यासाठी मी किती वेळ दिला पाहिजे याचं नियोजन मात्र तुम्हालाच करावं लागतं. याचबरोबर आधारवड या चित्रपटातील अभिनेते रोहित हंचाटे यांनी नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त शुभेच्छा देऊन आपल्या चित्रपटाबद्दल माहिती दिली. तसंच संस्थेच्या संचालिका शिल्पा ठोकळ तसंच वृत्तनिवेदक राजेश कुलकर्णी यांनीही शाळेतील अनोख्या स्वागताचं कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी आज जे ध्रुवीचे मुलं उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना सगळ्यांना अभिनंदन. आणि आता जी नवीन बॅच ध्रुवीत येते त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही कॉम्पिटिशन करू नका. करायचं असेल तर स्वतः बरोबर करा की तुम्ही कसं स्वतःला एनहान्स कराल आणि कसं मार्क मिळवा त्याच्यावर बघा तुम्ही. आणि जसं वठारे मॅडमने सांगितलं की सर्वांगीण विकासाचा विचार करा की फक्त अभ्यास नाही तर इतर ऍक्टिव्हिटीमध्ये पण तुम्ही सहभागी व्हा. आणि ह्या यशाचं मी अर्थात सगळं क्रेडिट या शिक्षकांना आणि या मुलांना आणि आपल्या प्रिन्सिपल सरांना देईन. आणि ह्या शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रथम सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका आणि पालक वर्ग या सर्वांना मी शुभेच्छा देतो. खरं तर आपण म्हणतो की लहानपण देता देवा असं आपण म्हणत असतो, त्याचा खरा आनंद काय तर हा शाळेचा होणारा पहिला दिवस सण आणि उत्सवासारखा हा दिवस साजरा होतो तो हा सगळा आनंद आहे. आमच्या वेळेचा विचार केला तर अशा पद्धतीने आमचं कधी स्वागत झालेलं आम्ही पाहिलं नाही. शाळेत येताना आम्हाला कदाचित शिक्षकांची भीतीच वाटायची, पण आज मात्र
तुमचा इथे शाळेत येताना अशा पद्धतीने स्वागत होत आहे, आरक्षण केलं जात आहे, फुग्याची सजावट आहे, गुलाबाच्या पाकळ्या आहेत. निश्चितच सगळे तुम्ही भाग्यवान आहात. आणि या शाळेचं वैशिष्ट्य मला सांगायचं झालं तर वेगवेगळे सगळे उपक्रम तर सगळे शिक्षक मेहनत तुमच्यासाठी घेत आहेत, पालकांची पण तुमच्याकडनं बरीच अपेक्षा असते. आता एवढं सगळं स्वागत झाल्यानंतर आणि शाळा मेहनत घेते, शिक्षक मेहनत घेतात, तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुमचा प्रयत्न असा राहिला पाहिजे की त्याचे सगळे कष्ट घेत आहेत, त्याचं सगळं ठीक झालंय. यावेळी संस्थेचे सचिव भिकाजी गाजरे, प्रबुद्ध राजचे पत्रकार चिंचोळकर, प्राचार्य डी गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेनं विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केलेल्या तयारीबद्दल पालकांनी आनंद व्यक्त करत आपल्या भावना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व्यक्त केल्या. तर विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांनीही या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. नमस्कार, मी सहशिक्षक नागराज रमण शेट्टी. आज श्रीमती निर्मलताई टोपडे प्रशालेमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ, त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तक वाटप व मार्च 2023 10वीतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी माननीय शिक्षण अधिकारी सुभा वाटारे मॅडम योजना आणि तसेच मान्यवर उपस्थित आहेत. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यासमोर आनंदाचा उत्साह आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोड पदार्थाची मेजवानी देखील शाळेने संस्थेने उपलब्ध करून देण्यात आली आहे. येणारे शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी सुखसमृद्धीचे व शैक्षणिक उन्नतीचे ठरावे, हीच सर्व शिक्षकांच्या वतीने आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. श्रीमती निर्मलताई टोपडे प्रशाला इथे सहशिक्षिका आहे. आज आमच्या शाळेमध्ये नवोदितांचे नवीन मुलांनी जे 5वी जे आलेले आहेत, खास करून त्यातल्या त्यात त्यांचा जो स्वागत ठेवलेला आहे या ठिकाणी. आणि आपण बघताय की सगळे मुलं कशी एकदम आनंदी आहेत, शिक्षक उत्साही आहेत, आम्ही सगळे उत्साही आहे. आणि इथं मुलांच्या पण मनोरंजनासाठीच्या गोष्टी आहेत, त्यांना आज खाऊ आहे आणि मुलं आज खुश आहेत, आम्ही पण खुश आहे. मुलं खूप दिवसांनी शाळेत आलेले आहेत, त्यांच्या स्कूल बॅगपासून सगळ्या मुलांना नवीन आहे आणि या ठिकाणी स्वागतासाठी त्यांना बोलवलेलं आहे. तर मुलांच्या पुढील ह्याच्यासाठी शुभेच्छा. नमस्कार, श्रीमती निर्मलताई टोपडे प्रशालेमध्ये आज 15 जून 2023 हा शाळेचा आमचा पहिला दिवस आहे. आम्हाला अतिशय आनंद होत आहे मुलांना भेटून. मुलांना छान असं आम्ही शिकवणार आहोत, छान मुलांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. फुलांच्या पातळ्या टाकून बुके मिकी माउस इथे उंट पण आलेलं आहे स्वागतासाठी. मुलांचे शैक्षणिक उपक्रमही आम्ही वर्षभरामध्ये घेणार आहोत. अतिशय उत्साहाने आनंदाने मुलांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे. आम्हालाही खूप आनंद होत आहे. मुलांची भरपूर पटसंख्या पण आज आहे, उपस्थित आहेत मुलं, त्यामुळे आम्हाला पण भरपूर आनंद होत आहेत. आणि आम्ही भरपूर मुलांना ज्ञान देण्याचा खूप आमचा प्रयत्न चालू ठेवणार आहोत. माझे नाव आहे प्रथमेश जे जयप्रकाश ढेरे. माझ्या शाळेचं नाव आहे श्रीमती निर्मलताई टोपडे प्रशाला. मी आत्ता 5वीमध्ये शिकत आहे. आज माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून मला खूप आनंद होत आहे. आज शाळेत खूप आनंदी वातावरण आहे. माझ्या शाळेत खूप चांगले शिक्षक आहेत. आज आमचे स्वागत करण्यासाठी तसं सर्व शिक्षक उपस्थित आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे प्रगती सचिन लवटे. मी इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. आज माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे. माझ्या शाळेचे नाव श्रीमती निर्मलताई टोपडे प्रशाला सोलापूर. इथले वातावरण खूप छान आहे. आज आमच्या शाळेचा पहिला दिवस आहे. आमचे शिक्षक आमचे स्वागत करत आहे. धन्यवाद. यावेळी पालक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्राचार्य डी गाजरे यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी सूत्रसंचालन SN जकवडकर, UV लंबे यांनी केलं, तर आभार PL पाटील यांनी मानले.